महापालिकेने मुंबई महानगरपालिका अधिनियम 1949 कलम 133 ची अंमलबजावणी करून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची पाणीपट्टी आणि घरपट्टी माफ करण्याची मागणी सैनिक समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शहर सुधार समितीस समाज पार्टीच्या वतीने पाठिंब्याचं पत्र देण्यात आलं. समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी डमाळे आणि प्रदेश सचिव अरुण खिचे यांनी शहर सुधार समितीचे भैरवनाथ वाकळे संजय झिंजे यांच्याकडे हे पत्र सुपूर्द करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून काढण्यात आलेल्या जनप्रबोधन फेरीत सहभागी झाले. कोरोना साथीच्या रोगाची परिस्थिती असताना महापालिकेनं मुंबई महानगरपालिका अधिनियम 1949 कलम 133 अ अन्वये शहरातील नागरिकांची पाणीपट्टी आणि घरपट्टी माफ करण्याची गरज आहे. मागील 2 वर्षापासून कोरोनाच्या महामारीनं नागरिकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. कोरोनाच्या टाळेबंदीत अनेकांनी नोकऱ्या गमावल्या. हातावर पोट असलेल्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे. अशा परिस्थितीमध्ये महापालिकेने कर वसूल करणं चुकीचं आहे. रस्ते कसे, मनोरंजनाचे काय साधने नगरमध्ये, नगरमध्ये 70 उद्यानं दाखवतात. 800 कोटीचा बजेट, 70 उद्यानं म्हणजे काय बंडल मारतात का आपल्याला? तीनही उद्यान, तुम्हाला किती उद्यानं माहिती आहे सांगा सगळ्यांना. तुम्हाला 2-3 उद्यानाऐवजी तुम्हाला 4th उद्यान माहीत असेल तर आम्हाला कळवा, आम्हाला नाही माहिती. आम्ही इतक्या दिवसापासून नगरमध्ये काम करतो. क्रीडांगण कुठं आहे, उद्यानं कुठं आहे, मुलांना खेळायला जागा कुठं आहे, जर काही सुविधा नाही तर तुम्ही टॅक्स घेता कशाचं? मग घ्यायला पाहिजे का महानगरपालिकेने? तसं पाहता सुविधा देण्यामध्ये अपयश आल्यामुळं आमचं सगळं कर माफ करायला पाहिजे. कारण की या सुविधाचे हे टॅक्स आहेत आणि जेव्हा ते सुविधा देत नाही त्यावेळेस आम्ही सुद्धा त्यांना कर देण्यात काहीच तात्पर्य नाही आहे. म्हणून आम्ही आता अशी विनंती करतो का, ठीक आहे तुम्ही कर घेताय, तुम्ही असं करा, आता ग्रामपंचायतपेक्षा 72 सुविधा आहेत ना, मग त्या पद्धतीने ग्रामपंचायतचे टॅक्स नगरकरांना लावा. आणि या आपत्तीच्या परिस्थितीमध्ये तुम्ही सगळ्यांचे टॅक्स यासाठी माफ करा कारण की कायद्याप्रमाणे 133 कलम अ प्रमाणे तुम्ही आपत्तीमध्ये टॅक्स माफ करू शकता. तुम्हाला हे टॅक्स माफ करायला पाहिजे, आपत्तीमध्ये माफ करायला पाहिजे. आणि तुम्ही सुविधा देण्यामध्ये पूर्णपणे अपयशी असताना देखील तुम्ही कोणत्याही कारणाने आमच्याकडनं टॅक्स घेण्याचे तुम्ही लायकीचे राहिलेले नाही. म्हणून आता आंदोलन ह्या कामाची सुरुवात आहे. तर नगरपालिका ही पूर्णपणे आपल्या ड्युटीजमध्ये कर्तव्य देण्यात पूर्णपणे अपयशी ठरली. संकट काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेनं पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. या न्याय मागणीसाठी शहर सुधार समितीने सुरू केलेल्या जनआंदोलनात सैनिक समाज पार्टीचा पूर्णतः पाठिंबा असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. प्रदेशाध्यक्ष शिवाजी डमाळे म्हणाले, समाजाला जागृत करून लोकतंत्र निर्माण करण्यासाठी सैनिक समाज पार्टी कार्यरत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष निवृत्त कर्नल बरबीर सिंग परमार यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचार मुक्तीचा नारा देत लोकतंत्र वाचवण्यासाठी पक्षाची वाटचाल सुरू आहे. पक्षाच्या विचारधारेप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी शहर सुधार समितीने सुरू केलेल्या या आंदोलनात सैनिक समाज पार्टी उतरली असल्याचं त्यांनी सांगितलंय. गेली 2 वर्ष झाले, कोरोना काळातील जी घरपट्टी आहे, पाणीपट्टी आहे, ती आपण संपूर्ण माफ करावी. त्याच्या मागचं कारण असं आहे की गेली 2 वर्षामध्ये सर्व व्यापाऱ्यांचे धंदे पूर्णपणे बुडाले. म्हणजे त्यामध्ये व्यापारी म्हणजे मोठे व्यापारीच नाही, त्यामध्ये सगळे भाजीवाले, हातगाडीवर व्यवसाय करणारे सर्व हातगाडी धारक, छोटे मोठे उद्योग करणारे, जसे आता राखेचे स्टॉल लागलेले आहेत, रिक्षावाले असतील, घरगुती काम करणारे जे लोक असतील आणि ज्या मोठ्या मोठ्या दुकानामध्ये जो कामगार वर्ग आहे, अशा सर्वांच्या या 2 वर्षामध्ये अक्षरशः कंबरडं मोडलेलं आहे. आणि गेली 10 दिवसापूर्वी अहमदनगर महानगरपालिकेने त्यांच्या सभेमध्ये एक विषय घेतला होता की शहराचं पुनर्मूल्यांकन करायचं आहे, म्हणजे पूर्ण सर्व घरांचे, बिल्डिंगचे वगैरे. आणि त्यामध्ये त्यांनी गपचूप एक असा शब्द टाकला होता की 3 पट घरपट्टी वाढवायची. जर या शहरातील जागरूक नागरिक जर कळालं नसतं त्यांना आणि जागरूक नागरिकांनी व सर्व संघटनांनी जर महापालिकेने तिथं आंदोलन केलं नसतं तर आज सर्व या शहरातील घरावाल्यांना, दुकानवाल्यांना 3 पट घरपट्टी भरावं लागली असती.
आणि या सर्व आम्ही तिथे आंदोलन केल्यामुळे तेथील प्रशासनांनी आणि पदाधिकाऱ्यांनी तो विषय रद्द केला। परंतु हा जो आम्ही अभ्यास करताना आम्हाला एक कायदा सापडला जो 133 अ हा कायदा जो आहे। प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर।